की हरी मम्मी। कौन आ रहा है? कौन है? कौन है? स्मैन कुड़े? अरे अरे बाप रे, काय है? काय करू ना लाज? हैप्पी होली, हैप्पी होली, हैप्पी होली बेबी। फुल मजे खेली? कलर्स नी? कलर्स नी खेलला मी। हां आम्ही बाहेर खेललो। कुठे? बोरी। हां मस्त, छान छान मजा आली। बर वाटत तुला आता पक्का? सो सो डन चंबुल की जाता। अच्छा माय पिल्लू औषध पितोय, गुड बॉय। स्वतःच्या हाताने ते पण पाण्याचं औषध आहे, आपण पाणी पितो ना हे औषध आहे। आणि ते बाबा दुसऱ्या औषधाची तयारी करताना। चला तर मग होळीसाठी आपण निघालो आहोत चेंबूरला, आणि तयारी झालेली आहे। स्मयन कुठे चाललास तू? कशासाठी चाललास आईकडे? होळी खेळायला। होळी खेळायला? स्कूलमध्ये खेळला ना? चला तर बाकी बाई काय बोलली? चला तर मग मम्मीकडे भेटूया। बाय। नमस्कार मंडळी, मी सायली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे SMT रायडर्स। आता आम्ही आलेलो आहोत मम्मीकडे। दुपारचे 2 वाजले आणि बाहेर एवढं ऊन होतं की बाप रे, खूप जास्त ऊन होतं। आम्ही सगळं कव्हर करून आलो, स्वतःला, स्मयनला, मनोजला, पण तरी पण ऊन खूप लागत होतं, कारण उन्हाळा वाढलेला आहे। आता फेब्रुवारी चालू आहे ना, नाही मार्च चालू आहे। आज होळीचा दिवस आहे म्हणून मम्मीकडे आम्ही आलेलो आहोत, आणि इथे तुम्ही बघताय मनोज कामाला निघालाय। चाललात तुम्ही? संध्याकाळी किती वाजता येणार? बाय बाय, सांभाळून जावा। बाय बाय बाबा। आमटी आणि भात कसा होता? पाणी आलं का नाकातून? बाय बाय। आता आमची पुरणपोळीची तयारी चालू आहे। पुरणपोळ्या कशा करायच्या आणि आज काय काय धमाल होणार आहे होळीच्या दिवशी, स्मयन किती मज्जा करणार आहे ती बघूया। आणि इथे स्मयन बाजूला, आणि इथे मम्मी पुरणपोळीची तयारी करते। तर कशी तयारी होते ते मी तुम्हाला दाखवते थोड्याच वेळात, आणि आपण बघूया आज पुरणपोळी आणि आमटी भाताचा बेत आहे। आजची होळी कशी साजरी होते, कशी सेलिब्रेट होते ते आपण बघूया। चला तर मग स्टार्ट करूया। काय नाही बघ ना, झूम आहे एकदम। आता ही दुसरी पद्धत आहे। मम्मी पहिला काय बोलतात त्याला, पाटा आणि वरवंटावरतीच पुरण बारीक करायची, वाटायची। आता थोडस नवीन पद्धत आणि काय बोलतात त्याला आणि टाइम वाचवण्यासाठी ही पद्धत स्वीकारलेली आहे। सो इथे बघा एवढं पुरण बारीक करून ठेवलंय। अशाही पुरणपोळ्या छान होतात आणि इझी सुद्धा होतं। आणि इथे छोटे हेल्पिंग हँड आलेले आहेत गाडीवरती झोपा काढून। चला तर मग आता थोडी मदत करते मम्मीला पुरण वाटून द्यायला, आणि तोपर्यंत बघत राहा। मस्त आहे। काय त्याला काय बोलतात? पुरणपोळी। पुरणपोळी नाही, ह्याला काय बोलतात? पीठ। गर्दीमध्ये गर्दी करायला हा इथे आलाय अभ्यास करायला मोठा। कसले
पोळपाट आला, कपडा बांधून झालेला आहे आणि आता आम्ही पुरणपोळ्यांची पुरणपोळ्या बनवायला घेतोय. इथे पीठ रेडी झालेलं आहे, मस्त दूध एकदम मळलं आहे मम्मीने आणि इथे दूध ठेवलंय. काय पाहिजे? पीठ पाहिजे ना? चला तर मग ही पहिली पोळी देवासाठी केलेली आहे, छोटी पोळी. इथे पुढच्या पोळ्या होतात. झालेला आहे आणि आता आपण देवाला ठेवूया. हे दुसरं नैवेद्याचं ताट हे आप्पांसाठी, हे माझे आजोबा आहेत, त्यांना आपण नैवेद्य दाखवूया. थोडं पाणी ठेवूया. तर मग इथे आपल्या पुरणपोळ्या रेडी झालेल्या आहेत. मैन ऑलरेडी जेवायला बसलाय, मम्मी जेवायला वाढतीये आणि इथे आपली आहे आमटी, कटाची आमटी. वा, टोप भरून केली आहे, संध्याकाळपर्यंत फिनिश होईल. आणि इथे दूध आहे आणि तिथे भात आहे आणि पुरवड्या. सो चालू करूया आता. आता इथे मी पुरणपोळी अशी खाते. आज खूप वर्षानंतर मी पुरणपोळी आणि दूध आणि तूप घेतलं. हे दूध याच्यावर टाकूया आणि हे माझ्या बाळाचं रिॲक्शन. ते बघ, ओपन खात आहेत बघ, ते बघ. मस्तपैकी दूध टाकलं. ओ टाका. कसं खायचं असतं ते बघ. आणि पुरणपोळी अशी मस्तपैकी चुरायची दुधामध्ये आणि तुपामध्ये आणि खायची. चला तर आता मी मस्तपैकी पुरणपोळी खाते, आपण नंतर भेटूया. पुरणपोळ्या एकदम भारी झाल्यात. आम्ही लहान होतो तेव्हा कशा पुरणपोळ्या खायचो आम्ही. पुरणपोळी किती किती मी खायची एका टायमाला. दुधामध्ये कुस करून मस्तपैकी पहिल्या दोन पुरणपोळ्या खायच्या आणि मग तिखट तोंड करण्यासाठी आमटी बरोबर एक पोळी खायची आणि मग नंतर खूप सारी आमटी घेऊन भात खायचा. आणि आता सेम. चला फिनिश करूया. ओ काकानू काय चाललंय? मी दुपारी आली. सालाबाद प्रमाणे आजही होळीच सगळं काम सुरू आहे.
आहेत, एवढ्या सावळ्या आहेत, एवढी झाडं आहेत सगळीकडे, खूप जुनी झाडं पण खूप झाडं तिथे पाठीमागे खूप झाडं होती. ही सगळी झाडं तोडून सुकलेली पानं काढून त्याची होळी बनवतात. आणि इथे तिथे आमचं घर आहे. आमची गाडी लागली आहे. आणि हे आमचं प्ले ग्राउंड, इथेच आम्ही खेळलो आहे लहानपणी आणि इथेच आमची मुलं पण खेळत आहेत. मयांची बेस्ट फ्रेंड आणि इथे माझ्या मैत्रिणीचं घर आहे. तिथे मम्मी सोबत बसलोय. ती व्हिडिओ काढायला नको बोलते. थांबशील नाव जे बोरी तू लाजू नको. ते पाठीमागे पण पहिलं तिथे खूप जास्त सगळी झाडं आणि गवत वगैरे होती. ते गवत काढून आता मस्तपैकी पार्किंग बनवले, दोन गेट बनवलेत. आणि इथे बघताय तुम्ही काय काय घेऊन येतात माणसं. आता दरवाजा पण आणलाय होळीमध्ये जाळायला. बघताय मुंबईची होळी. आणि हे आमचे काकाशी आणि तो रेडवाला दिसतोय तो माझा चुलत भाऊ. एवढी होळी झालेली आहे. अजून बघूया काय काय लावतात. तिथे त्यांनी पूजेचं सामान सगळं आणून ठेवलंय. पूजेचं सामान इथे आणून ठेवलंय. आपण हात नको लावूया नाही तर ओरडतील आपल्याला. खूप सारी लाकडं जमा करून ठेवलेत त्यांनी आधी. इथे एवढ्या गौऱ्या जमा करून ठेवल्या आहेत. थांब गं, खूप साऱ्या गौऱ्या आहेत इथे. हे आपल्याला तिथे होळीमध्ये होळीला लावायचे आहेत. आता तिथे थोडं सेटिंग करून ठेवतात. सगळ्या तार वगैरे लावून ती झाडं आणि ती पानं सगळी लावतात. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपूया आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया होलिका दहन कसं होत आहे आणि आम्ही रंगपंचमी खेळताना काय काय मजा करतोय, किती मस्ती करतोय. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि आम्ही केलेली पुरणपोळी आणि आमटी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. टिल दॅन कीप इट काम, कीप इट रिअल. मिळते हे अगले एपिसोड में. बाय बाय. And happy Holi to all. Yeah.